आता आपण एक गंमत करूया, आपण तीन बिंदू काढूया. आपल्या सगळ्या मित्रांना नाव असतात की नाही तसं आपण ह्यांनाही नाव देऊया. हा आहे ए, हा आहे बी आणि हा आहे सी. आता ए आणि बी मध्ये आपण एक रेघ काढूया अशी, आणि बी आणि सी मध्येही एक रेघ काढूया ही अशी. ए बी आणि बी सी या दोन रेघांचा मिळून बनतो हा एक कोन. बीला म्हणतात शिरोबिंदू, कारण की रेघ ए बी आणि रेघ बी सी या बी बिंदूलाच्या इकडे येऊन जुळतात. या कोनाला आपण म्हणू शकतो कोन ए बी सी, कोन ए बी सी किंवा कोन सी बी आणि ए. हे कोन ए बी सी आणि कोन सी बी ए ही दोन्ही या एकाच कोनाची नावं आहेत. हे परत परत आपण कोन कोन लिहिण्यापेक्षा आपण त्याचं एक चिन्ह काढू शकतो हे असं. आणि मी ह्यांना नाव देईन कोन ए बी सी आणि कोन सी बी ए.